पाचोऱ्याहून या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ करून आदित्य ठाकरे यांनी धरणगाव, एरंडोल व पारोडा तसेच धुळे या ठिकाणी देखील ही जन आशीर्वाद यात्रा केली आहे. तसंच पारोडा या ठिकाणी देखील त्यांच्या आगमनाची तयारी खूप जोरात केलेली होती. त्यांची आरती वाढून या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी आदित्य ठाकरे यांच्या मुखाची रांगोळी ही सगळ्यांना आकर्षित करत होती. तसंच शिवरायांच्या प्रतिमेला तर बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री यांच्या प्रतिमेला देखील माल्य अर्पण करून आदित्य ठाकरे यांच्यासह माजी आमदार चिमणराव पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांनी मानवंदना दिली आहे. त्यानंतर सगळे मान्यवर मंचावर उपस्थित झाले. पारोड्यात देखील शिवसैनिकांची गर्दी मोठ्या संख्येने होती. यावेळी संपूर्ण परिसर हा भगवामय झालेला होता. शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केल्या. त्यानंतर आमदार किशोर पाटील हे देखील काय बोलले तेही पाहूया. ह्या संपूर्ण यात्रेची सुरुवात पाचोऱ्यातनं झाली आहे. काय त्या नेमकी भावना काय होती त्यामागची? नाही, भावना म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्यांचं दैवत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तिसरी पिढी आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राचा जन आशीर्वाद दौरा आज 18 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढलेला आणि त्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून केली. याचा आम्हाला तमाम जळगावातील जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांना याचा सार्थ अभिमान आहे. परंतु त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यामधून माझ्या पाचोरा भडगाव मतदारसंघातून त्याची सुरुवात झाली याचा निश्चितपणे कुठेतरी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे मागच्या 99 आदरणीय बाळासाहेब पाचोऱ्याला आले, त्यांची सभा झाली आणि आज स्वर्गवासी आदरणीय तात्यासाहेब त्या काळामध्ये पाचोरा तालुक्यात शिवसेनेचे आमदार म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये निवडून आले. त्यानंतर उद्धवजी आले आणि आज पाचोऱ्यामधून आदरणीय आदित्यजींचा हा महाराष्ट्र दौरा चालू झाला. याच्या मागचं लॉजिक काय आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु कदाचित त्यांच्या डोक्यात हा असा विषय असेल की या ठिकाणी शिवसेनेचे नेते गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये यश मिळतं याचे अनेक अनुभव आदरणीय मोठ्या साहेबांना असतील किंवा उद्धव साहेबांना असतील ते आलेले असावेत आणि म्हणून त्यांनी पाचोऱ्यातून त्याची सुरुवात केली आणि आज या पारोळ्यामध्ये त्याचा समारोप झालेला आहे. परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीचं चैतन्य आमच्या विशेष करून युवा सैनिकांमध्ये पाहायला मिळालं की एक बाळासाहेबांची तिसरी पिढी या जळगाव जिल्ह्यामध्ये येते आहे. मी पूर्ण जिल्हा फिरलो, प्रत्येक तालुक्यातून तरुणांची ज्या पद्धतीची संख्या होती, हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव त्यांचे स्वागत करत होते. मला खात्री आहे की हा जो दौरा त्यांचा यशस्वी झालेला आहे याचा आदर्श 100% पुढचा उर्वरित महाराष्ट्र घेईल आणि अशाच पद्धतीचा यशस्वी दौरा होऊन उद्याचे मुख्यमंत्री म्हणून स्वप्न जे हा महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक युवा सैनिक पाहतोय ते स्वप्न आई जगदंबा परमेश्वर आणि आमच्या बाळासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण हो अशा पद्धतीच्या शुभेच्छा आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं देतो. ओके. अशा पद्धतीनं या जन आशीर्वाद यात्रेची सांगताही गुरुवारी पारोडा येथून करण्यात आली आहे. टीम आवाज मराठी, पारोडा.